रोलदारांना? मी स्वतः मतदान केलेलं आहे. मी 22 पालघर लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना विनंती करतो की संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानासाठी आपण सगळ्यांनी पोलिंग बूथवर यावं. आमचं कंट्रोल रूम हे डिस्ट्रिक्ट कंट्रोल रूम, आणखीन ARO चं कंट्रोल रूम हे आपल्या सेवेसाठी तयार आहे. कोणतीही समस्या असल्यास आपण त्या कंट्रोल रूमवर आम्हाला विचारू शकता आणि आम्ही ऑनलाईन आपल्याला तशी माहिती की पुरवत आहोत. सकाळी मी स्वतः कंट्रोल रूममध्ये बसलो होतो आणि अनेक मतदारांच्या काही इश्यूज होते तर ते आम्ही सॉल्व्ह केले. त्यांचे आपल्या सगळ्या मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की संध्याकाळपर्यंत आपण सगळ्यांनी आपलं अमूल्य मत द्यावं व लोकशाहीच्या या महापर्वात भाग घ्यावा. सर, मतदानाची टक्केवारी वाढू शकते का? कसा प्रतिसाद आहे आत्तापर्यंत मतदारांचा? आतापर्यंत प्रतिसाद अत्यंत चांगला आहे. जवळपास जेव्हा मी आमच्या कंट्रोल रूममधून निघालो तर त्यावेळेस पर्सेंटेज जवळपास 20% जवळ होतं. तर हे पर्सेंट संध्याकाळपर्यंत वाढेल आणि आपण ज्या स्वीप ॲक्टिव्हिटीज केल्या त्याच्यामध्ये लोकांनी भरभरून भाग घेतला तर मला वाटतं त्या स्वीप ॲक्टिव्हिटीच्या नंतर आता पर्सेंटेज वाढण्यास काही सरकार. सर, उन्हाचा तडाखा मोठा आहे, परिणाम होऊ शकतो? उन्हाचा जरी तडाखा आपल्याला दिसला तरी मी ज्या ज्या ठिकाणी आता फिरतो आहे बघतो आहे मतदारांचा खूपच उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. लोकांसाठी आम्ही अनेक ठिकाणी पेंडॉल वगैरे टाकलेले आहेत. आपल्याला या ठिकाणी पण दिसेल काही ठिकाणी पेंडॉल टाकलेला आहे. आम्ही 6 सखी बूथ म्हणजे 100% महिलांनी बॅन केलेले सखी बूथ आपण केले. परत 1 सक्षम बूथ केलं जिथे डिफरंटली एबल लोक हे करतात. त्याच्या व्यतिरिक्त आपण येजा जी आहे स्पेशली फिजिकली हँडिकॅप लोकांची तीसुद्धा फॅसिलिटेट केलेली आहे. एकूणच मतदार फार उत्साही आहे आणि मला वाटतं की याच्यामध्ये मतदारांचा पर्सेंटेज वाढेल. सर, विकलांगांना व्हीलचेअर तेही आम्हाला आता दिसलं नाही ठरत विशेष करून आम्ही ॲम्ब्युलन्सेससुद्धा आमच्या तयार ठेवलेल्या आहेत. तिथेसुद्धा आमच्या व्हीलचेअर्स आणि बाकी गोष्टी आहेत स्पेशली मेडिकल एड वगैरे लागणार असेल. आणखीन जिथे जिथे आम्ही जवळपास 4500 PWDs हे आयडेंटिफाय केले होते त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतले होते तर हा एक्सरसाइज आम्ही वेल इन ॲडव्हान्स केला होता. आणि त्या सर्व मतदार केंद्रांमध्ये जिथे काही आम्हाला मतदार आम्ही आयडेंटिफाय केले होते आणि आम्हाला दिसले किंवा काही मतदारांनी आमच्याकडे येऊन तशी नोंद केली त्या सगळ्या ठिकाणी आपण